आज ओबीसीच्या मागण्यांच्या विषयी महाराष्ट्र सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री भौरे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासोबत आज ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. जवळपास 1.5-1.5 तास ही बैठक चालली होती आणि त्याच्यामध्ये ओबीसीच्या सगळ्या मागण्यांचा उहापोह जो आहे त्याच्याविषयी चर्चा झाली. या चर्चेमध्ये जो प्रमुख कळीचा मुद्दा जो होता की हे जे मराठा आरक्षणाचं जे सुप्रीम कोर्टाची काही केस सुरू आहे, जी सुनावणी सुरू आहे, त्याच्यामुळे कुठं ओबीसीच्या आरक्षणाला कुठं बाधा येते की काय, त्यामुळे महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज जो आहे तो भयभीत झाला होता की अनेक वर्षाचं हे जे छोट्या मोठ्या समाजाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण या मराठा आरक्षणाला कुठं धोक्यात येते की काय, कारण त्यांना मराठा समाजाचं आरक्षण जे आहे त्याला ओबीसी समाजाने कधीच विरोध केला नव्हता. वेगळा प्रवर्ग करून 50% वरचं आरक्षण घ्यायला ओबीसीचा विरोध नव्हता, पण मराठा समाजाचं ओबीसी कमी जे व्हायला लागलेलं आहे त्याच्यामुळे ओबीसी समाज जो आहे तो भयभीत झाला होता. आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला स्पष्ट आश्वासन दिलं आहे की हे शासन जे आहे ते ओबीसीच्या आरक्षणाला